दैनिक प्रभात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलाय. विद्यार्थ्यांनी त्यातील अभ्यासक्रमाचा उपयोग करून घ्यावा आणि परीक्षेत चांगलं यश संपादन करावं असं आवाहन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा कोहिनकर वाडीचे सरपंच अविनाश कोहिनकर यांनी तिन्हेवाडीत खेळ इथं केलं. भांडवल आहे आयुष्यभर जर तुम्ही हे भांडवल आता तुमच्या या वयामध्ये जर भांडवल तुम्ही चांगल्या पद्धतीने गोळा केलं तर निश्चित तुम्हाला पुढे तुमचं नॉलेज एवढ्या चांगल्या पद्धतीने वाढेल की त्यावेळी तुम्हाला कुठल्या भांडवलाची गरज पडणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या नॉलेजवरती व्यवसायामध्ये असेल तुमच्या करिअरमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की जे प्रभात पेपरच्या माध्यमातून जे जे काही लेख येत असतील जे जे तुमच्या सिलेबसमधला काही गोष्टी येत असतील तर त्याचा निश्चित उपयोग करून तुम्ही निश्चित चांगल्या पद्धतीचे मार्क पाडा आणि यशस्वी व्हा. मी सांगितलं की गेली 30 वर्ष प्रभात पेपरमध्ये 10वीचा अभ्यासक्रम येतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. विद्यार्थ्यांचे जे ज्ञान आहे किंवा ज्या प्रश्न असतात ज्या समस्या असतात त्या समस्या चांगल्या प्रकारे त्यांना ज्ञात होण्यासाठी त्यांच्या पेपरमध्ये हा 10वीचा अभ्यासक्रम येतो. आणि आपल्या विद्यालयामध्ये सुद्धा गेले 2 वर्ष हा प्रभात पेपर तुम्हाला सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मिळत असतो. खरं तर रोटरी क्लब आणि प्रभात दोघांचेही ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेसे आहेत. कारण एखादा पेपर तुम्हाला फ्री मोफत मिळणं ही तितकीशी सोपी पण गोष्ट नाही आहे. कारण ते ज्ञानदान शिक्षक तर ज्ञानदानाचं काम करत असतात पण समाजामध्ये अशा कितीतरी व्यक्ती आहेत की ती ह्या ज्ञानदानाच्या कार्यामध्ये आपला हातभार स्वतःला म्हणजे व्यक्तीच्या 100% कसे पडतील तसा प्रत्येकाने विचार करायचा. जर का आपण तसा विचार केला तर नक्कीच आपल्या शाळेचं नाव आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये येतील अशी मला आशा आहे. कारण 10वीचा अभ्यास हा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अत्यंत कौशल्यपूर्ण जे अनुभवी तज्ञ त्यांच्याकडून आपण लिहून घेत आहोत त्याच माध्यमातून काही तज्ञ मंडळी आहेत त्या शिक्षकांना त्या त्या विषयातून अभ्यासक्रम लिहून घेऊन छान प्रकारे आपल्यापर्यंत किती रुपयात साईटमध्ये देण्याचं काम दैनिक प्रभातच्या माध्यमातून केलं जाते.